महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 2 दिवसीय संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार असून या 2 दिवसीय शिबिरामध्ये नगरसेवक, माजी आमदार तसेच पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे. आगामी निवडणुकीच्या काळात कशा पद्धतीने समोर जायचं आहे याचं विशेष प्रशिक्षण कार्यकर्त्यांना या शिबिरामार्फत दिले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुणे शहरामध्ये 2 दिवसाचं निवासी शिबिर, काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संवाद या नावाने घेण्यात येणार आहे. तळवडे ह्या निगोजे गावी चारू फॉर्मवरती आम्ही हे शिबिर आयोजित केलेलं आहे. 2 दिवस निवासी शिबिर म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुणे शहरातील ब्लॉकचे अध्यक्ष, नगरसेवक, सर्व आजी माजी आमदार, परतेचे प्रतिनिधी आणि फ्रंटलचे अध्यक्ष असे सर्व प्रमुख कार्यकर्ते नेत्यांचं हे शिबिर असणार आहे. हे शिबिर राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते उद्घाटन आहे. आमच्या महाराष्ट्राच्या सहप्रभारी आदरणीय सोनलताई पटेल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व ती आखणी करतो आहे आणि 2 दिवसाची आमची सर्व तयारी झालेली आहे. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, वाहनाची व्यवस्था ह्या सर्व व्यवस्था करून आम्ही शिबिराला सामोरं जात आहोत. ह्या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना एक चांगल्या तऱ्हेचं मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीवरनं सन्माननीय साहू ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी इलेक्शनला सामोरं जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी कोणत्या विषयावर कसं बोलायचं सर्व टेक्निकल नॉलेज आणि सर्व तांत्रिकदृष्ट्या पण ह्या ठिकाणी अभ्यासपूर्वक कार्यकर्त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे.